जय महाराष्ट्र मित्रांनो, पीक विमा अंतर्गत आधार कार्ड व 7/12 उतारावरील नावात अल्प बदल असेल तरी विमा अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. कशा प्रकारे? तर पीक विमा भरताना आधार कार्ड 7/12 उतारा यावरील नावात अल्प बदल असला तरी विमा अर्ज स्वीकृत करण्यात येईल अशी कृषी विभागाने कळवले गेलेले आहे. तर या वर्षीपासूनच पीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी आधार कार्ड, बँक खाते व 7/12 यावर नाव एकसारखे असणे आवश्यक आहे. यात किरकोळ जरी बदल असले तरी विमा योजनेत सहभागी होता येणार नाही अशा आशयाचा संदेश व्हॉट्सअप ॲपद्वारे फिरत असल्याची बातमी निष्कर्षण्यास आलेली आहे. तर ती एकदम चुकीची आहे. तर कशा प्रकारे? तर आधार कार्ड व बँक खात्यात बहुतेक नावे सारखी असतात, परंतु 7/12 व कधी कधी नावात किरकोळ बदल असतो. असे असले तरी विमा अर्ज भरण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. नावात थोडासा बदल असल्यास हरकत नाही, मात्र पूर्ण नाव आडनाव वेगळे असल्यास चालणार नाही आहे. तर नावात असलेला बदल विमा कंपनी मार्फत तपासला जाईल आणि तपासणी अंती अर्ज स्वीकारण्याबाबत पुढील कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळून जाऊ नका. पूर्ण व्हिडिओ नीट पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा आणि चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.